महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात जलदिंडी यात्रेचा उत्सव पार पडला. शेकडो सुवासिनी डोक्यावर पाण्याची घागर घेऊन उत्सवात सहभागी झाल्या होत्या. कसा झाला जलदिंडीचा हा उत्सव पाहूयात. हा सोहळा सुरू आहे उस्मानाबाद मधील तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाचा. शेकडो सुवासिनी डोक्यावर जलकलश घेऊन तुळजाभवानी देवीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाल्या. सुवासिनींच्या डोक्यावर जलकलश आणि त्यावर नारळ दिसतंय. याला जलदिंडी उत्सव म्हटलं जातं. यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. आराधी वाघ्या मुरळी उत्सवात हिरिरीनं सहभागी होतात. पाणी वाचवण्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी जलदिंडीत सहभागी होत असल्याचं या महिलांनी सांगितलंय. महिलांनी आणलेलं जल देवीच्या चरणी ठेवण्यात येतं. यावेळी पवित्र जलानं मंदिर परिसर स्वच्छ केला जातो. जलदिंडी उत्सवाच्या अनेक आख्यायिका असल्याचं देवीचे पुजारी सांगतात. पापनाशीर्थातून ज्यावेळेस इंद्रवर्धायनी म्हणजे इंद्राला शाप दिला होता, त्या इंद्राला शाप दिल्यातून इंद्रायणी मातेने त्याची शाप मुक्त केली होती, म्हणून इंद्रायणीला इंद्रवर्धायनी म्हणलं जातं. इंद्राला वर दिला होता, त्यातून शाप पाप मुक्त केलं होतं. म्हणून सर्व सुवासिनी कुमारिका सर जलकुंभ घेऊन देवी चरणी अर्पण केला जातो, त्याला जलयात्रा उत्सव म्हणला जातो. त्याचा वर्षाव करण्यासाठी या भगवतीने शाकंभरी या देवीच्या नावाने अवतार घेतलेला आहे आणि तेच स्वरूप या तुळजापूर क्षेत्रामध्ये आज शाकंभरी नवरात्र महोत्सवांतर्गत द्वादशी तिथी आहे. याचा दरवर्षीप्रमाणे जलयात्रेचा उत्सव या तुळजापुरामध्ये काढला जातो. गेल्या 4 दिवसांपासून तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू आहे. जलदिंडी उत्सवाच्या माध्यमातून पाणी वाचवण्याचा दिलेला संदेश संपूर्ण राज्यासाठी